नमस्कार, परफेक्ट आरएलडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून भाजी. तर इथे मी अर्धा भोपळा कट करून स्वच्छ धुवून छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे मी छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत. अर्धी वाटी मूग घेतलेले आहेत भिजवलेले. तर या भोपळ्यामध्ये हे जे भिजून घेतलेले मूग आहे ते टाकू. मूग नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळसुद्धा घेऊ शकता. तर थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपण नंतर थोडंसं मीठ टाकणार आहोत, त्यामुळे इथे थोडंसंच टाकायचं आणि 1/2 चमचा हळद टाकायची. 1 ग्लास पाणी टाकू. मिक्स करून घेऊ. आता हे आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे. तर एका शिट्टीमध्ये हे शिजतं व्यवस्थित, मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. तर शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करू. इथं मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1/2 चमचा जिरे घेतलेले आहेत, थोडासा लसूण आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतली आहेत. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ. सुरुवातीला आपल्याला हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे, लसूण बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकता बारीक झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता यामध्ये शेंगदाणे टाकून बारीक करू. हे पण अशा प्रकारे आपल्याला जास्त बारीक पण करायचं नाही. थोडंसं पाणी टाकून आपण हे परत एकदा फिरवून घेऊ. तर जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं मोठमोठं ठेवायचं आहे. पाणी टाकल्याने काय होतं की भाजी एकजीव होते. तर हे एका वाटीमध्ये मी काढून घेते. इथे पाहू शकता आपला भोपळासुद्धा छान शिजलेला आहे. मूग पण शिजलेले आहेत. मस्त मऊ शिजलेला आहे, पाहू शकता. चला तर मग आपण भाजी फोडणीला टाकू. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकू. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीची आपण जी पेस्ट बनवली होती ती टाकू. मिक्स करून घेऊ. आता 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकायचीत. पाव चमचा हळद टाकू. मिक्स करून घेऊ. आणि शिजवलेला भोपळा आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आणि भोपळ्याचं पाणी ते सुद्धा यामध्ये टाकायचं. मिक्स करून घेऊ. तुम्हाला यात पाणी वाढवायचं असेल तर थोडंसं कोमट पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं ही भाजी आपण शिजून घेऊ. 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी खूप छान अशी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण शेंगदाणे जे बारीक करून घेतलेले होते ते टाकू. मिक्स करून घेऊ.
शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता झाकण ठेवून 2 मिनटं आपण परत थोडंसं शिजून घेऊ. पाहू शकता खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकू. भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि कशी वाटली ती कमेंटद्वारे कळवा. तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.